भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख लहू गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. शुक्रवारी भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख लहू गायकवाड आणि त्यांचे जुळे बंधू अंकुश गायकवाड यांचा वाढदिवस होता. या निमित्ताने शिवसेना पक्ष कार्यालयात लहू गायकवाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांच्या हस्ते लहू गायकवाड आणि अंकुश गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी लहू गायकवाड यांच्यासारख्या कट्टर शिवसैनिकांमुळेच पक्ष टिकून असल्याचं म्हटलं. लहूजी गायकवाड एक भराचा कार्यकर्ता, एक कडवट शिवसैनिक. आज भारतीय विद्यार्थी सेना म्हटलं की पहिलं सोलापूर जिल्ह्यात, सोलापूर शहरात तर नाव काय येत असेल, तर पहिलं लहू गायकवाड म्हणून. स्वतःची छाप, स्वतःचा छाप एका विशिष्ट पद्धतीने त्यांनी त्यांच्या कार्याने कामाने या सोलापूर शहरात विद्यार्थ्यांवर, विद्यार्थी संघटनेचं काम करून ठेवलेलं आहे. आज त्यांचं वय किती मला माहीत नाही, पण विद्यार्थी आडला नडला 18 वर्षाचा असलेली त्याचा कुठला की पहिल्यांदा लहू गायकवाडकडे येतो आणि त्याला न्याय मिळवून द्यायचा अधिकार निश्चितच लहू गायकवाड यांनी केलेला आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे आमचे त्यांचे बंधू अंकुश गायकवाड हे कुटुंब वारकरी संप्रदायात आहे. त्यांचे माझे कौटुंबिक संबंध गेले 20-25 वर्ष आहेत. या प्रसंगी सुरेश जगताप, संजय साळुंखे, चंद्रकांत पवार, पृथ्वी खैरमोडे, रोहन जवळकर, तुषार अवताडे, विजय मोटे, रितेश मार्गम, प्रथमेश तपासे, ओंकार केंगार, बाळासाहेब पवार, दत्ता खलाटे, अक्षय गायकवाड, आकाश गायकवाड यांची उपस्थिती होती. दरम्यान लहू गायकवाड यांना विविध सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.